उच्च न्यायालय ने राजकीय ओबीसी आरक्षण को अनुमति दी है। उच्च न्यायालय के इस निर्णय पर कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने अपनी प्रतिक्रिया दी है। वडेट्टीवार ने कहा कि इस मामले में न्यायालय की प्रक्रिया महाविकास अघाड़ी सरकार ने की, मगर निर्णय आने के पहले सरकार बदल गई। इसमें पूरी मेहनत हमारी है, ऐसा वडेट्टीवार ने कहा। मला हे कळत नाही, 15 दिवसात हे सर्व झालं, 15 दिवसात अजून मंत्रिमंडळही झालं नाही, सरकारही फुल फेजमध्ये सुरू नाही। बांटी आयोग नेमला कोणी? तर आम्ही बांटी आयोग नेमला। आम्ही त्या बांटी आयोगाला आम्ही सांगितलं की ट्रिपल टेस्टनुसार ते तुमचा अहवाल तयार झाला पाहिजेत। सगळे मेहनत आम्ही केली, सगळं काम आम्ही केलं, 12 तारखेच्या आतमध्ये अहवाल देण्याचे निर्देश आम्ही आमच्या सरकारने दिलेत आणि तो अहवाल आमच्याकडे प्राप्त होणार होता। सरकार बदलली, आता सरकार बदलल्याबरोबर तो अहवाल सरकार बदलल्यानंतर त्यांच्याकडे गेला, एवढाच काय। तर तो अहवाल आला, अहवाल घेतला, सर्वोच्च न्यायालयापुढे ठेवला। हे फार अफार कष्ट आत्ताच्या सरकारने घेतले, म्हणजे अहवाल उचलून सर्वोच्च न्यायालयापुढे ठेवून वकीलही आम्हीच नेमलेले, अहवालही आम्हीच तयार केलेला आणि आम्ही जे प्रचंड मेहनत केली या सगळ्याच्या मागे त्याचं हे फलित आहे। श्रेय काय, कोणालाही श्रेय घेता येतं, कोणी कोणाचं आता श्रेय घेतं, पण जनतेला माहीत आहे हे कोण केलं आहे, कोणाच्या काळात झालेलं आहे आणि कोणी यामध्ये कष्ट उपसले आहेत हे काय नव्यानं सांगण्याची आवश्यकता मला वाटत नाही। कारण आत्ता आम्ही नेमला आयोग मार्चमध्ये, अहवाल आला त्याचा मागच्या महिन्यामध्ये, 5व्या महिन्यामध्ये, मे महिन्यामध्ये, त्या अहवालावर पुन्हा चर्चा झाली आणि दुरुस्त करून तो अहवाल आत्ता आलेला नाही, तो अहवाल पूर्ण झालेला होता। आडनावरून काही संभ्रम होता, त्यामुळे थोडासा वेळ आम्ही दिला की यातले संभ्रम जे लोकांमध्ये आहे तो दूर करा आणि तो दूर करून तो अहवाल दिला गेला। या सरकार येण्याच्या पूर्वीच तो अहवाल शासनाकडे प्राप्त झाला होता, हे सरकार अस्तित्वात येण्याच्या पूर्वी। त्यामुळे श्रेय कोणी घ्यायचा हा जनतेला ठाऊक आहे, जो तो आपल्या पद्धतीने श्रेय घेतो इथे श्रेयाची लढाई नाही। मला आनंद याचा आहे की सर्वोच्च न्यायालयाने या सगळ्या संदर्भात आम्हाला न्याय दिला, बांटे आयोगाचं अभिनंदन। ठीक आहे, तो अहवाल त्या ट्रिपल टेस्टनुसार करायचा होता, तो सॅम्पल डाटा होता, त्याचंही अभिनंदन आम्ही करतो। श्रेयवादापेक्षा ओबीसीला हे आरक्षण मिळालं याचा आम्हाला आनंद आहे आणि यामध्ये ज्या ज्या ओबीसी लोकांनी, कार्यकर्त्यांनी, जनतेनी आंदोलन आणि आपल्या आंदोलन रस्त्यावर उतरून आंदोलन केलं, कोण केले होते त्यावेळेस? एक तरी भारतीय जनता पक्षाचा माणूस आंदोलनामध्ये होता का त्यावेळेस? आम्ही रोज आंदोलन केले, सरकार असतानाही आम्ही भूमिका आमची प्रखरपणे आम्ही मांडली। त्यामुळे या सर्वांचं मी अभिनंदन करतो, ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्यांचे सगळ्यांचे आभार नक्की आम्ही मानतो।